आई चैनल आपुल्या हिता जो असे जागता आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा तुका मने मज घडो त्यांची सेवा तुका मने मज घडो त्यांची सेवा परी माझा दैवा पार नाही विठाला विठाला सुतम देवम कंस चानूर्य मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माधा तया रुक्मिणी पांडुरंग पांडुरंगा करुण प्रथम नमन पांडुरंगा करुण प्रथम नमन पांडुरंगा करुण प्रथम नमन पांडुरंगा करुण प्रथम नमन Bye.
बाबाजी सतगुरु दास तुका बाबाजी सतगुरु दास तुका बाबाजी सतगुरु दास तुका पांडुरंगा करो प्रथम नमन तुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीम रक्तम वर पुंडलिकाय दातु मुनिन्द्रे समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाला करुणा करा लादलो पावन झालो चला करुणा करा दया दया पंढरीच्या देवराया दंडवत तुझा पाया मस्तक हे पायावरी या वार करी संताचा शरण शरण हनुमंता तुमालो रामधूता काय भक्तीचा वाटा मज दावा व्यास भाटा शेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग पांडुरंग परमात्म्याचे लाडके आणि लढेवाळ असे भक्त नवे नवे हिंदवी स्वराज्य निर्माण केलेले असे माझे छत्रपती शिवाजी महाराज यांना उपदेश केलेले असे माझे थोर साधू कीर्तिवंत दयावंत
असे असलेले माझे थोर साधू तुकोबार आहे. यांचा चार चरणाचा अभंग सर्वांच्या पाठांतराचा असलेला कीर्तन सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला हो, अल्पसा पर्याय देणं अत्यंत गरजेचं आहे. आमच्याच गावातले सदाशिव माणिकराव सोनेवाळ यांना देव आज्ञा झाली, त्या निमित्ताने हा कीर्तनाचा सोहळा आयोजित केलेला आहे. आणि त्या निमित्ताने माझे सर्व श्रोतेगण, गायक वादक इथं सर्वांनी उपस्थिती लावलेली आहे. गायन सम्राट, गायन कोकिळ असलेले परम मित्र पप्पू महाराज, तसेच आमचे साईनाथ महाराज यांची पण संस्था आहे, लहान लहान लेकराला शिकवतात. तसेच आमचे गणेश महाराज माळेगावकर हे गायन कोकिळा ह्या भागाला संबोधत जाणारे आहे. अहो, हे माणसं मोठ्या मोठ्या फडामधले असे कीर्तन तल्लीन होऊन लोक ऐकतात. त्यांचं गायन जर पाहिलं ना, त्यांना म्हटलं आटपतं घ्या, मला साडेआठलाच कीर्तन सुरू करायचं होतं, पण काही कारणानिमित्तानं वेळ झालेला आहे. पण मायबापानो, हे माझं गाव आहे, थोडा वेळ झाला तर हरकत नाही, पण शांत चित्ताने मी एवढं एकाग्रत चित्तेनं तुमच्यापाशी माझं मनोगत मी व्यक्त करणार आहे. तसे आणि आमच्या मृदंगावर जी छाप पडते, असं महाराष्ट्रामध्येच नावारूपाला आलेले आमचे महादेव महाराज हाके, असे आमचे परम मित्र पवन महाराज यस्तारकर, आमच्या वडिलापेक्षाही जास्त श्रेष्ठ असलेले आमचे ओगिले गुरुजी यांनीच मला चांगल्या संस्काराचे धडे दिले. लहानाच मोठं कसा झालो, ह्यांच्या संस्कारामधून झालो. तसेच आम सर्वजण इथं असलेले सर्वांचाच नाव घेणं उल्लेख आता शक्य नाही, तर कमी वेळामध्येच आपल्याला कीर्तन करायचं आहे आणि सेवा करायची आहे. तर सर्वांनी शांत रीतीने, मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार नाही, काहीच घाबरायचं नाही, शांत रीतीने आपल्याला कीर्तन ऐकायचं आहे. म्हणून आपण सर्वजण इथं आलात, सर्वांचा मी ऋणी आहे, आभारी आहे. आणि मी माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठला 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 आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हारिक वाटे देवा. आपल्या हिताचा जो कोणी जागी आहे, त्याच्या आई वडिलांना संत तुकाराम महाराज धन्यता देतात. आणि जे कुळामध्ये सात्विक मुलं जन्माला आलेले आहेत, ते जर गीता भागवताचे श्रवण करत असतील, अखंड चिंतन करत असतील, भजन करत असतील, नामस्मरण करत असतील, आशाची जर सेवा, आशाची जर सेवा माझ्या वाट्याला जर आली ना, तर माझं परभाग्य परकोटीला जाईल, असं संत तुकाराम महाराज या अभंगाद्वारे सांगतात. विठ्ठला 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 विठ्ठला. शाबास, बघा. हॅलो, अहो हित 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 म्हणजे काय हित? अहो प्रत्येक जण हिताच्या मार्गाला लागलेला आहे, प्रत्येक जण हिताच्या मार्गाला लागलेला आहे. हित म्हणजे नेमकं काय? हित म्हणतात तर कशाला? प्रत्येकाला काय वाटतं सांग का? मी जर फोर व्हीलर गाडी घेतली आणि त्या गाडीमध्ये मी बसून ड्रायव्हिंग करून इकडे तिकडे बघत बघत गाडी चालवेन, त्याच्यामध्ये माझं हित आहे. एखाद्याला जर काय वाटलं, मी असं घर बांधेन, असं घर बांधेन,
की त्या घराकडेच बघितलं पाहिजे सर्वांनी. त्याच्यामध्ये माझं हित आहे. मग एखाद्याला वाटलं मला आमदार व्हायचे आणि ते आमदार झाल्यानंतर माझं त्याच्यामध्ये हित आहे. एखाद्याला वाटलं शेजारी एक शेत एकरभर शेत निघाले हो आणि तेवढं जर मला घेतलं ना खरंच माझं त्या शेतामध्ये शेजारचं शेत आहे ना तिथं माझं हित आहे. अजून कुणाला वाटलं मला जर नोकरी लागली तर त्या नोकरीमध्ये माझं हित आहे. अरे बाबानो ह्या मृत्यू लोकांमध्ये ना ह्या संपूर्ण जे गोष्टी आहेत ना ह्या संसारामधल्या ह्या संपूर्ण गोष्टी नाश पावणारे नाश पावणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून नाथ बाबानं सांगितलेलं आहे हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन सगळाच्या पाया माझे दंडवत सगळाच्या पाया माझी दंडवत सगळाच्या पाया माझे दंडवत सगळाच्या पाया दंडवत सगळाच्या पाया माझे दंडवत सगळाच्या पाया माझे दंडवत हित ते करावे देवाचे चिंतन करुणिया मन शुद्ध व्हावे. आपण देवाचं चिंतन केल्यानं नामस्मरण केल्यानं आपला काय फायदा होतो. मी आपण देवाला मानायलाच तयार नाही. देव आहे तर कुठं हे तयारच नाही आपण मान्य करायला. देव आहे किंवा नाही यावर मी 2 मिनिटं चिंतन मानणार आहे आणि तुमच्याकडून वधवून घेणार आहे. आता मला देव आहे की नाही विष्णू महाराज मला सांगायचे तुम्ही आता देव आहे की नाही. देव आहे का आहे देव आहे का महाराज देव आहे का इकडे मंडळी देव आहे का. काही मंडळी म्हणतील देव आहे आणि काही मंडळी म्हणतील देव नाही. 2 वरती आहेत 2. काही म्हणाय काही लोकांच्या मनामध्ये देव आहे आणि काही लोकांच्या मनामध्ये आहे देव नाही. 2 आहेत त्याचे कारण 2 आहेत. कोणी पॉझिटिव्ह आहे कोणी निगेटिव्ह आहे. कोण पॉझिटिव्ह आहे कोणी निगेटिव्ह आहे. जे माणसं देवाला मानतात त्यांच्याकडे अहंकार नाही त्यांच्याकडे गर्व नाही त्यांच्याकडे शुद्ध भाव आहे. जे देवाला मानतात ना त्यांच्याकडे निष्फळ एकदम शुद्ध भाव आहे. आणि जे देवाला मानत नाहीत ना त्यांच्याकडे अहंकार आहे त्यांच्याकडे शुद्ध भाव नाही. कशामुळे अहंकार आहे त्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे श्रीमंती आहे त्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांच्यामुळं हे अहंकारी वृत्तीचे लोक देवाला मानत नाही. कारण पहिल्या जन्मामध्ये त्याने प्रारब्ध केलेला असतो म्हणून ह्या जन्मामध्ये त्याला म्हणतील जे काही त्याने सोनं माती धरले त्याचं सोनं झालेलं आहे. म्हणून हे 2 वर्ग आहेत एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ज्या लोकांना देव मान्य आहे त्यांचा शुद्ध भाव आहे ज्या लोकांना देव मान्य नाही त्यांच्याकडे अहंकार आहे.
मग मला सांगा तुम्ही हे जे दोन वर्ग आहेत ना त्या दोन वर्गाकडे आपल्याला विश्लेषण करायचे त्याची माहिती घ्यायची आहे. आपण ह्या समाजामध्ये मृत्यू लोकांमध्ये वागत असताना आपण काय करतो काय नाही संपूर्ण देव पाहत असतो. मग ह्या जगामध्ये दोन पेशी आहे, दोन पेशी, ते तांबड्या पेशी आहेत आणि एक पांढऱ्या पेशी आहेत. माणसाच्या शरीरामध्ये दोन पेशी जर नसतील ना तर माणूस जगू शकत नाही. म्हणून हे वर्ग चार गट पडतात, चार गट, ए बी ओ आणि ओ प्लस. हेमोग्लोबिनमुळं रक्ताचा रंग लाल आहे. हेमोग्लोबिनमुळं काय होतं, रक्ताचा रंग लाल आहे. मग मला सांगा ह्या महाराष्ट्रामध्ये असे कित्येक सम्राट आहेत, गायन सम्राट आहेत, वादक सम्राट आहेत, बचत गट सम्राट आहेत, लावणी सम्राट आहेत, असे बरेच सम्राट आहेत. मग मला सांगा ह्या महाराष्ट्रामध्ये रक्ताचा कारखाना कोणी काढला का नाही? हो, रक्ताचाही कारखाना काढला पाहिजेत ना, का काढला नाही? ऐका उत्तर. अन्नाचा जो रक्त बनवतो, अन्नाचं जो रक्त बनवतो पण दिसत नाही, अन्नाचं जो रक्त बनवतो पण दिसत नाही त्याचं नाव देव आहे. त्याचं नाव देव आहे. पटलं तर टाळी वाजवा, नाहीतर वाजू नका. त्याचं नाव काय आहे? देव. महाराज, हा मला काही तेवढा प्रश्न पटला नाही, आम्हाला काय तेवढं समजलं नाही, तर दुसरा प्रश्न विचारतो तुम्हाला. आता आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये एम एस सी शिकलेत, बी एस सी शिकलेत, बी एड, डी एड हे संपूर्ण ग्रॅज्युएट आहेत, पण ऐका की त्यांना असं देवावरचा जो शुद्ध भाव आहे त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणून मी त्यांना सांगतो, संपूर्ण शिकलेल्या वर्गांना सांगतो की जमिनीत लावलेलं ते झाड आहे, जमिनीत लावलेलं ते झाड आहे, वर आलं ते खोड आहे, खोडाला आलं ते फांदे आहेत, फांद्याच्या पुढं पानं आहेत, पानाच्या पुढं फुल आहे आणि फळा फुलाच्या पुढं फळ आहे. मग मला सांगा जमिनीत लावलेला जो झाड आहे त्या झाडाला पाणी कुठून गेलं, कुठून गेलं? तुम्हाला सांगतो, मुळापासून शेंड्यापर्यंत जे पाणी गेलं ते कशाच्या माध्यमातून गेलं? कुठल्या कॉन्ट्रॅक्टरचं, कुठल्या इंजिनियरचं डोकं आहे ते? त्या इंजिनियरचं नाव आहे देव आहे. सकळ भोगिता होय त्याचा, सकळ भोगिता होय त्याचा, सकळ भोगिता होय त्याचा, सकळ भोगिता होय त्याचा. वृक्षाची पान हले जाती सत्ता, सकळ भोगिता होय त्यांचा रे, सकळ भोगिता होय त्यांचा. हो, प्रश्न तुम्हाला तिसरा विचारतो, नारळात पाणी आलं कुठून? नारळात पाणी आलं कुठून? नारळात पाणी आलं कुठून? अरे ईश्वराची करणे नारळात पाणी. त्या ईश्वराच्या मनात असलं ना नारळातच काय, कशात पण पाणी लागतो. महाराज बरोबर आहे, पण आमच्या काही मनाला प्रश्न पटला नाही, पटला नाही ना, तर ऐका मी तिसरा प्रश्न विचारतो. बघा, हॉस्पिटलमध्ये पेशंट गेलेला आहे आणि मग गेल्यानंतर तो पेशंट एकदम मरणाच्या दारात आहे, तो पेशंट मरणाच्या दारात आहे, त्या पेशंटला माझ्यातलं काय जातोय हे सांगता येत नाही.
आणि त्या पेशंटच्या सोबत नातेवाईक आहेत, डॉक्टर आहेत, आणि त्या पेशंटला माझ्यातलं काय जातंय ते सांगता येत नाही, आणि ते नातेवाईकाला आणि त्या डॉक्टरला ह्या पेशंट मधलं काय जातंय ते दिसत नाही, सांगताही येत नाही आणि दिसतही नाही. त्या चैतन्याचं नाव देव आहे. त्या चैतन्याचं काय नाव आहे? देव आहे. पटलं तर टाळे वाजवा. चालवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका, तयाचे भजन चुकू नका. याचे भजन चुकू नका, याचे भजन चुकू नका, याचे भजन चुकू नका. देखवी ऐकवी एक नारायण याचे भजन चुकू नका. आता एक शेवटचा प्रश्न विचारणार आहे. बघा, उद्या बाळ जन्माला येणार आहे. बघा, उद्या बाळ जन्माला येणार आहे, पण आजच माझ्या मातेच्या स्थानामध्ये दूध तयार आहे. बघा, उद्या बाळ जन्माला येणार आहे, पण आजच माझ्या मातेच्या स्थानामध्ये दूध तयार आहे. एखादा म्हणेल बिंडोक. असू शकत, असू शकत, हा निसर्गाचा नियम आहे. अरे बिंडोक मूर्खा, असू शकत ना, मग तुला का नाही? त्या मुलाच्या बापाला का नाही? त्याचाही निम्मा हिस्सा आहे ना. मी बोलविला वेद बोले, मी चालविला सूर्य चाले, माझी या सत्ता वृक्षाची पानन हाले. बघा, म्हणजे देव आहे, म्हणजे देव आहे. देवा चाले हे शरीर चालो हे शरीर कोणाचे चाले हे शरीर कोणाचे आसते चाले हे शरीर Bye.
ह्या मृत्यू लोकामध्ये आपण आलाव ना, अहो देवाच्या माग आपण लागायचं तर दुसऱ्याच बाजूने चालू आहे आपण. अहो हा शरीर नासका कुचका आहे हो, ह्या शरीर कधीही जाणार आहे, नाशवंत आहे शरीर, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा नासका कुचका देह आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. म्हणून आपण जेवढं काही ह्या मृत्यूलोकात आलो ना, आपण जेवढं काही आपल्याला सेवा करता येईल तेवढी आपण सेवा केली पाहिजे. हा संसाराच दुःख मूळ आहे, संसार दुःख मूळ. संसार दुःख मूळ आहे. जो देखो जो देखे सो दुनिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया दिन बैरागी. Yeah.
सुखाच्या मागला आहे पण सुखच भेटणं झालंय ठाऊकाची आहे संसार दुखाचा चित्तशीलया ठाऊकाची आहे वाटते रात्रच निघते का म्हणालो असं जर प्रमाण देऊ आले अरे वा आज खरंच माझं भाग्य आहे का काय म्हणतो माझ्या मारुती महाराजाजवळ माझ्या हनुमानाजवळ आज मला कीर्तन करण्याची शिवा मिळाली आणि ती बी पहिलं गावात कीर्तन पहिलं कीर्तन सासरवळीत एक गावात आज माझा भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय उदय भाग्याचा उदय म्हणजे असा ही इकडे विषय झाला तर मग अजून इकडे लांबणार आहे जास्त थोडं अटकत घेतो बघा माझ्या विवेकानंदाजवळ एक शिष्य आला त्या काळामध्ये गुरुला फार महत्व होत गुरु जसं सांगतील त्या पद्धतीने शिष्याला वागावं लागत होत गुरुची आज्ञा मोडणं शक्यच नव्हतं मग एक मुलगा विवेकानंदाजवळ आला आणि विवेकानंदाला म्हणाला स्वामीजी आई आणि वडील जे आहेत ना त्याला जगामध्ये खूप स्थान आहे आणि त्यापैकी आईला तर सर्वात जास्त आहे आणि आईचे ऋण फेडता येत नाहीत म्हणतात असं लोक म्हणतात बाबा मी म्हणत नाही लोक म्हणतात असं विवेकानंदाजवळ तो शिष्य विवेकानंदाजवळ तो सांगत आहे बर असं म्हणतात ना लोक तर ऐक मी काय सांगतो तो म्हणला मुलगा महाराज मी फक्त आईचे ऋण किंवा उपकार का फेडता येत नाहीत ह्या प्रश्नाचं फक्त उत्तर द्या म्हणून मी तुमच्याकडे आलो असे ना आलो आणि तुम्ही जर मला ते उत्तर दिलं तर मला माझ्या आत्म्याला मनाला समाधान वाटेल म्हणून तो विवेकानंदाजवळ आला आणि म्हणू लागला बर तुला प्रश्नाचं उत्तर पाहिजेत ना बाळा तो काय कर इथं मातीची वीट पडली इथं मातीची वीट ते उचल बर तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो ते मातीची वीट उचल आणि तुझ्या कमरेला जो शेला बांधलेला शेला तो तू शेला तू सोड आणि ती वीट काय कर त्या शेलेमध्ये बांध आणि तू काय कर बांधून कुठं बांधायचे ते पोटाला बांधायचे पोटाला आणि तू बांधून काय कर तू घरी जा आणि 9 तासानंतर वापस माझ्याकडे ये
आता तो त्याला अचंबा वाटला. हे महाराजाला मी विचारायला गेलो काय आणि महाराज सांगलेत काय. मग त्या गुरुची आज्ञा स्वामीची आज्ञा असल्यामुळं त्या मुलानं ती मातीची वीट उचललेली आहे. कमरेच्या शेलामध्ये ती वीट बांधलेली आहे. कुठं बांधलेली आहे? पोटाला बांधलेली आहे. आणि तो आता काय कर बाळा, जा घराकडे. गुरुची आज्ञा आहे. गुरुचा शब्द मोडता येत नव्हता. तो मुलानं काय केला महाराज, ती वीट मातीची घेतला, शेल्यामध्ये बांधला, पोटाला बांधला आणि तो घरी गेला. आणि 9 तासानं त्याला स्वामीकडे यायचं होतं, कारण त्याला प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं. तो घराकडे गेला. घराकडे जात असताना त्याला वेदना होऊ लागल्या पोटाला. त्याला बसता येईना, उठता येईना, झोपता येईना, जेवण करता येईना. झोपेमध्ये देखील त्याला त्रास होऊ, व्याकुळ झाला, त्रस्त झाला, तो बेचैन झाला. अरे काय झाले बल्ला आपल्याला, आपण बोलायला एक गेलो आणि झालं एक. मग म्हटला आता नाही, म्हटलं हे आपल्याला सहन होत नाही, आता स्वामीजीकडे आपण गेलो पाहिजे. आणि तो लगेच 9 तासानं यायचं होतं महाराज, गणेश महाराज 9 तासानं यायचं होतं. तो 6 तासालाच आला, 6 तासालाच आला. आणि स्वामीजीकडे स्वामीजीला म्हटला, स्वामीजी ठोकाकडे तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असलं द्या अथवा नाही द्या, पण माझ्या ह्या कमरेला बांधलेलं जे ओझ आहे ना दगडासारखं, हे अगोदर सोडायला अगोदर सांगाकडे. स्वामीजी हसले आणि म्हणाले, अरे बाळा, अरे राजा, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या जवळच आहे. असं म्हणल्याबरोबर तुला मी 9 तासाला सांगितलं होतं, तू 6 तासात आलास. आणि तू काय म्हणतोस, आईचे ऋण किंवा उपकार फेडू शकत नाही. अरे त्या माये माऊलीनं 9 महिने 9 दिवस तिच्या गर्भामध्ये कस वज वाढले असेल रे, तिला किती यातना झाल्या असतील रे, तिला किती त्रास झाला असेल रे. आणि तू म्हणतोस कि महाराज मला खूप त्रास झाला, यातना झाला. त्या आईनं कसं केलं असेल, तुला जन्म देईपर्यंत त्या आईनं ना यातना किती सहन केल्या असत्याल. म्हणून बाळा, आईचे ऋण ह्या जगामध्ये कुणीच फेडू शकत नाही, कुणीच. म्हणून तो नतमस्तक झाला. चुकलं महाराज, मी शरण आलो तुम्हाला, आता या पुढे माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं आहे, आता मी यापुढं कधीच प्रश्न विचारणार नाही. म्हणून अशीच एक आई होती, अशीच एक आई होती, शेजाऱ्या शेजाराचे घर होते, पण त्या मुलाची आई ना थोडं करुणा रसलावा, त्या आईची ना त्या मुलाची आई ना स्वर्गवास झालेली होती. आणि मग शेजारच्या बाजूचा जो मित्र आहे ना, तो लहानपणी पासून ते मोठे 4-5 वर्षापर्यंत होईपर्यंत संपूर्ण कृती त्या आईचे पाहत होता. ती आई ना त्या लेकराला कसं प्रेम करते, कसं कुरवाळते, कसे त्याच्या गालावर हात फिरवते, कसे कसे त्याच्या गालाचे मटामट मुक्के घेते, त्याला कसं घास भरवते, आणि मग त्याला कसे शाळेला पाठवते. हे संपूर्ण कृत्य ते शेजारचा जो मित्र आहे तो पाहत होता. आणि म्हणू लागला, देवाला म्हणू लागला, अरे देवा, मला न कळत असतानाच माझी आई तू घेऊन गेलास रे, काय माझं चुकलं होतं रे, माझंच एवढं भाग्य कुठं आलं होतं रे, काय झालं होतं, मी काय एवढं पाप केलं होतं रे, देवा काय झालं रे, असं असं का माझं वाटोळं केलास रे, माझ्या आईला घेऊन का गेलास रे. असं म्हणत म्हणत देवाला तो बोलत आहे आणि तो ढसा ढसा रडत आहे. तेवढ्यामध्येच त्याचे बाबा आले तिथे जवळ. अरे बाळा काय झालं वासरा, तुला का रडतोस, माय तू कशासाठी रडतोस, काय कम करत आहे रे बाळा. बाबा तुम्हाला मी सांगतो, मी आज
माझ्या लहानपणी माझ्या आईनं मला सोडून गेलेलं आहे. आता मला सहन होत नाही बाबा माझ्या आईला एक वेळेस देवाला मला फक्त भेटून जा म्हणा हो. बाबा माझ्या देवाला एक वेळेस सांगा हो माझ्या आईला फक्त एक रात्र येऊन मला तिच्या खुशीमध्ये झोपू द्या हो. अहो बाबा मला माझ्या आईनं एक वेळेस माझ्या गालावून हात फिरू द्या हो. अहो बाबा माझ्या आईनं मला एक वेळेस माझ्या डोक्यावरून हात फिरून माझ्या गालेचे मटामटा मोके घेऊ द्या हो. आईनं माझ्या एक वेळेस येऊन मला प्रेम जे आईचं जे प्रेम असतं ते मला देऊन जाऊ द्या हो. अशा प्रकारे तो आपल्या बाबाला म्हणतोय म्हणून एका कविकारानं म्हणलेलं आहे. चिकळवाड्याची आती आई चिकळवाड्याची आई चिकळवाड्याची आईचे कर्तृत्व आणि आपले आईचे उपकार ह्या जगामध्ये कुणीच फेडू शकत नाही. मी फक्त थोडक्यामध्ये कारण वेळ हुलेला आहे मला खूप बोलायचं आहे. मी 3 तास नाही 5 तास मी बोलू शकतो पण आता आपल्याकडे सर्व मंडळी आपले असं बसू शकत नाहीत कारण आईनं जे केलेले उपकार आहेत ते 4 उपकार मी सांगणार आहे. आईनं पहिला उपकार केलेला आहे ह्या मृत्यू लोकांमध्ये पाऊल ठेवायला जागा दिलेली आहे. अहो जागा म्हणलं की भाड्या तत्वावर घेतो त्याचा करार करतो नाही नाही म्हणतर अग्रीमेंट करतो पण कुठल्या आईनं
कुठल्या आईनं आपल्या बाळाला नऊ महिने नऊ दिवस दगडासारखं वजं घेऊन त्या बाळाला जन्म दिलेला असत आणि त्या लहानाचं मोठं करून त्याला नोकरी लावलेली असते. मग कुठले आई आणि वडील, अरे बाळा, अरे राजा, मी खूप कष्ट केले माझ्या तुझ्या वडिलाने आणि मी आणि तुला मोठं करून साहेब बनवलेला आहे आणि तुला आज 50 ते 60 हजार पगार आहे, त्यातले मला कुठले 5 आणि 10 हजार रुपये देतोस का रे? अशी कुठली आई म्हणते का हो? कुठलीच या जगामध्ये आई म्हणत नाही, कारण एवढं त्या आईच कर्तृत्वच महान आहे, एवढं आईच कर्तृत्वच महान आहे. म्हणून एका कवी करणार म्हटलेलं आहे, आई तुझ्या मूर्ती वाणी, आई तुझ्या मूर्ती वाणी, या जगात मूर्ती नाही. जन्म दिले दिला गाय तुझे उपकार फितणार नाही, जन्म दिला गाय तुझे उपकार फितणार नाही. बालपणी मी खेळत होतो खेळत होतो ताना, अमृत होती तुझ्या उपकाराची कधी जाणी वधाली नाही. अनमोल जन्म तुझ्या उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म तुझ्या उपकार फिटणार नाही. दुसरा उपकार केलेला आहे, ज्या वेळेस आपली आई त्या बाळाला जन्म घालते ना, त्या बाळाला आणि त्या आईला जोडलेली असते, तिला म्हणतात नाळ. तिला काय म्हणतात? नाळ म्हणतात, नाळ. आणि जोपर्यंत ते बाळ रडलं जात नाही तोपर्यंत ती नाळ कापली जात नाही, कारण त्या आईनं ना आपल्या श्वासातला श्वास त्या आईनं त्या लेकराला दिलेला असतो, इतकं त्या आईचं कर्तृत्व, एवढं त्या आईचं कर्तृत्व महान आहे. म्हणून एका कवीकडनं सांगितलेलं आहे, आई हा मायेचा सागर आहे. आई माझी मायेचा सागर, दिला दिले जीवनाला आकार. एकदा टाळ्या वाजवा. झोप इतर कोणी चालले ना? हा मी इकडे ओरडत नाही तिकडे टुकल्या मारचाल तुम्ही, असं होऊ नये, कारण मी जास्त काळ घेणार नाही. जरी वेळ झाला तर आपला गाव आहे, इथं कुणी काय म्हणणार नाही मला. हा गाव आहे,
आणि माझेच गायक आहेत मला माझे परम मित्र आहेत. तिथं आज कोणीच काय मारे आज मोकळं मैदान आहे. आज इथं दुसरीकडे काय असतं दोन तासात बोललं पाहिजे गुरुजीनं. गुरुजी 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 जरा कमी जरा आटपतं घे गुरुजी. अरे घेतो रे बाबा माझे प्रमाणतर सुटू दे ना. त्यांच्याकडं अर्धा तास मागून घ्यावा लागतोय मला. पण माझं गाव इथं मोकळं आहे. इथं काहीच मला मोकळं मैदान आहे. आग उगलेवाडचे भजने आमच्या घरचेच आहे. काय अडचण नाही. आता तर आईनं तिसरा उपकार केलेला आहे. बघा आईनं आपल्याला हाडी दिलेली आहे. हाडी आपल्याला हाडी दिलेली आहे. माणूस मेल्यानंतर कुठं जातात? स्मशानभूमीमध्ये. बघा एक वेळचा प्रसंग आहे. एका घरामध्ये घरामध्ये म्हणताना कशाला आमचे माझेच गावचे स्नेही पाहुणे शेताचे शेजारी ह्यांना देहांत आज्ञा झाली. ज्या वेळेस आमचे सोनेवाड सदाशिव मामा देवाची आज्ञा झाली त्यावेळेस बघा संपूर्ण स्वयंधारी आलेले आहेत. संपूर्ण नातेवाईक आलेले आहेत. त्यांचा त्या प्रेतामधला त्यांच्या आत्म्यातला सूक्ष्मजीव निघून गेलेला आहे. मग संपूर्ण स्वयंधारी आल्यानंतर सर्व म्हणतात आटोपता घ्या आटोपता आटोपता. वेळ झालेले वेळ झाले. माणसाच्या शरीरामध्ये असा वायू आहे. ह्या माणसाच्या शरीरामध्ये असा एक वायू आहे. जास्त वेळ जर त्या प्रेताला घरामध्ये ठेवलं ना तो वायू शरीरातला फुटला जातो आणि संपूर्ण दुर्गंधी जिकडे तिकडे पसरली जाते. त्यासाठी अगोदरच गावातले माणसं असतील गावातले नातेवाईक असतील त्यांना काय म्हणतात बाबा लवकर 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 आटोप घ्या. संपूर्ण विधी केली जाते. बघा मग त्या प्रेताला काय केलं जात त्या घरापासून उचललं जात. आणि तो जो सूक्ष्म जीव आहे त्या घरामध्येच असतो. त्या सूक्ष्म जीव ना त्या घरामध्ये असतो. आणि ज्या वेळेस त्या प्रेताला उचललं जात चार लोक येतात खंदेकरी त्यांना उचलतात आणि तो आत्मा त्या प्रेताच्या सोबत 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 हळूहळू हळूहळू येतो. आणि इथं आलं इथं टेकवलं प्रेत तरी सोबतच असतो. पुन्हा त्या स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर तो सूक्ष्मजीव सोबतच असतो. आणि मग त्या प्रेताला सरणावर रचलं जातं आणि रचल्यानंतर जो व्यक्ती आहे घरामधला तो मडकं घेऊन तीन फेऱ्या मारतो. किती मारतो? तीन फेऱ्या मारला जातो. आणि मारल्यानंतर ते मडकं काय केलं जातं फोडलं जातं. आणि तो कशानं फोडलं जातो हो? लोखंडानं का कशानं? दगडानं. दगडानं फोडलं जातो. आणि मग फोडल्यानंतर त्या आत्म्याला त्या प्रेताला पेटवलं जातं आणि तो सूक्ष्म जीव जो आहे त्या दगडाला बिलगून असतो चिटकून. तो जो आत्मा जो सूक्ष्म जीव आहे तो त्या दगडाला काय असतो बिलगून चिटकून असतो. त्या दगडानं असो बारीक 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 त्या मडक्याला कुटलं जातं. आणि मग तिसऱ्या दिवशी राखाचा कार्यक्रम असतो. आणि मग ते हाडे असतात. हाडे राख बाजूला काढले जाते. हाडे घेऊन कुठं जातात? गंगेला जातात. आणि मग तो सूक्ष्म जीव तीन दिवस तिथंच असतो. कशाला बिलगून? त्या दगडाला चिटकून असतो. आणि जसं
त्या हाडासोबत आपण गंगेला घेऊन जातो ना तसा नदीचा प्रवाह असतो तसा तो सूक्ष्म जीव त्या प्रवाहाबरोबर असतो आणि मग आपल्याकडे प्रथा आहे कोणती प्रथा आहे प्रत्येक महिन्याला एक व्यक्ती जीव घातला जातो कुठपर्यंत घेऊ कुठपर्यंत एक वर्ष 12 महिने होईपर्यंत आणि मग 12 महिने झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला जीव घातल्याचं आणि ज्या दिवशी 12 महिने संपतील त्या वेळेस तो आत्मा जो आहे तो सूक्ष्म जीव आहे तो धर्म राजाच्या नगरीमध्ये त्याला उभा केलं जातो आणि मग या मृत्यूलोकामध्ये आपण काय काय केलो भजन केलो नामस्मरण केलो कुणाचं वाईट बोललो कुणाचं काय वाईट चितलो कुणाचे पाय धरून ओढलो कुणाचं काही काही काम कुठले केलो तर सर्वज या धर्मराजापाशी संपूर्ण परीक्षा घेतली जाते जर चांगलं कार्य आपण चांगलं जर कार्य जर केलेलं असेल तर आपल्याला मोक्षाला प्राप्ती होते आणि जर आपण वाईट जर कार्य केलं तर ते नरकाला प्राप्ती होते तीन तोडी ती जोडी ती निष्ठुरा यमाचे किंकर बसाल मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठुरा यमाचे किंकर बसाल मारी ती जोड़ी ती निष्ठुर मारी ती तोड़ी ती जोड़ी ती निष्ठुर मारी ती तोड़ी ती जोड़ी ती पटपट आटोपत घेणार आहे बरं का तर अशीच एक आपल्या महाराष्ट्रामध्ये आई होऊन गेलेली आहे ती आई म्हणजे जिजामाता धन्य धन्य थोर धन्य धन्य थोर मुजरा माता मुद्रा माता माना साजी दाईला मुद्रा माता माना साजी दाईला ओपी मुद्रा की संता कवे जिन्ने दुमले आला मोप हो माली आया बैनी ला संकत काली जिन्ने होता कोनी भी वाली आये जी जाई तो गंद कोनी भोई देता आये जी जाई तो गंद कोनी भोई देता मुजरा माता माना साजी दाईला मुजरा माता माना साजी दाईला मुजरा माता माना साजी दाईला जिजाईला जिजाईला ये धन्य धन्य आई आहे आज माझी जिजा माता जर नसते तर आज हे कीर्तन प्रवचन काय झाले असते जिजा माता म्हणते ए आई तुझा भवानी माते एक मागणं मागते माझी जर तुला कूस जर उजवायची असेल माझी जर तुला कूस उजवायची असेल असा पुत्र दे की त्याचा माझ्या आईचं जिजामातीचं घराणं माझ्या तुळजा भवानी मातेनं ऐकलं आहे आणि तशाच प्रकारचं मागणं मागितल्याबरोबर माझा शिवबा जन्माला आलाय माझ्या आईची पुण्याई फळाला आलेली आहे माझी जाऊची पुण्याई कशी आली व फळाला माझी जाऊची पुण्याई कशी आली व फळाला
तो बापाचा बाप माझा शिवबा जन्माला तो बापाचा बाप माझा शिवबा जन्माला आई जावची पुण्याय आज आली फळाला आई जावची पुण्याय आज आली फळाला तो बापाचा बाप माझा शिवबा जन्माला तो बापाचा बाप इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचे नाव गाज तैगड किल्ल्याच्या नगरावर 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 गड किल्ल्याच्या नगरावर गड किल्ल्याच्या नगरावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर कैसे साथी वार झाले आपल्या निर्णयाच्या दिवर कैसे साथी आपल्या निर्णयाच्या दिवर प्राणपणाने लढले मावळे प्राणपणाने लढले मावळे भारताचा राजा माझ्या राजाचं नाव गाज तैगड किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाज तैगड किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाज तैगड किल्ल्याच्या नगरावर माझ्या राजाचं नाव गाज तैगड किल्ल्याच्या नगरावर दिले वचन साई बाबा चल पूर्ण करी दिले वचन मा साई बाबा चल पूर्ण करी बैरा जाग बैरा जाग बस लागोड्यावरी बैरा जाग बस लागोड्यावरी बैरा जाग बस लागोड्यावरी बैरा जाग बस घोडा चालतो माझा शिवरायाचा लोभ धरुनी चाले जनता त्याची मातो मागा दिले वचन मा साई बा वचन पूर्ण करी दिले वचन मा साई बा वचन पूर्ण करी मैरा जाग शिवबा माझा ग माझा सर्वांसाठी अरे वा तुम्हाला सांगतो आता मी कीर्तन करलेलोय माझ्या शिवाजी महाराजांना महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये नाव गाजवलं हे संपूर्ण श्रेय कशाला जातो आज मी कीर्तनकार झालो पण माझं हे श्रेय कोणाला जातं ते सर्व आईवडिलांना जातं म्हणून संत तुकाराम महाराज पहिल्या चरणा जागता जागता आपुलिता जागता अपोलियाता जोसे जागता अपोलियाता जो असे जागता अपोलियाता अपोलियाता जो असे जागता अपोलिया धन्यवाद पिता दया
पुत्र होती जय सत्विका ओ तू ही गंडा पुत्र ओ तू जय सत्विका तू ही गंडा पुत्र ओ तू जय सत्विका तू ही गंडा पुत्र ओ तू जय सत्विका तू ही गंडा एक वेळचा प्रसंग सांगणार आहे माझे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी अवस्थेत बसलेले आहेत आणि त्यावेळेस माझा पांडुरंग परमात्मा जगाचा मालक ढसा ढसा रडू लागलेले आहेत तेव्हा रुक्मिणी माता म्हणते मालक तुम्ही जगाचे मालक आहात हो तुम्ही जगाचे मालक आहात आणि तुम्हाला रडायला काय झालं अहो असे संत आले किती गेले किती आतापर्यंत तुम्ही रडलो नाही आणि आताच कसं तुम्ही रडता काय काय झालं मालक तेव्हा माझा पांडुरंग परमात्मा म्हणतो रुक्मिणी असा थोर योगी असा थोर साधू आता जन्माला पुन्हा नाही गो बाई आता पुन्हा जन्माला नाही एवढा थोर माझा सखा थोर माझा प्राण सखा हा माझा हृदयातला सखा माझा समाधी घेत असल्यामुळे मी रडतो गो समाधी घेतली मग त्यावेळेस माझी रुक्मिणी माता पांडुरंग परमात्मा असं म्हटल्या बरोबर धडधडा रडू लागली मग तेव्हा माझे मालक माझा ब्रह्मांडाचा नायक म्हणतो अग रुक्मिणी तू माझा सखा आहे तू माझा प्राण आहे माझा जीवलक आहे म्हणून मी रडतो आता तुला का राज आलं रडायला बाई मग तेव्हा माझी रुक्मिणी माता काय म्हणते अहो मालक मी ज्ञानेश्वर महाराज समाधी घेत आहेत म्हणून मी रडत नाही हो मग का रडतेस ज्या जे आई वडील आहेत ते कसे असतील त्याची खुशी त्या आईची धन्य धन्य आईची खुशी ज्ञान देव धन्य धन्य खुशी ज्ञान देव धन्य धन्य खुशी ज्ञान देव कुळामध्ये जन्माला जर आले आणि जर गीता भागवताचे श्रवण करत असतील अखंड चिंतन करत असतील म्हणून संत तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात Thank you.
अहो मला असं कितीतरी बोलायला आवडत ना तीन चार पाच तास तरी मी बोलतो पण कुठेतरी वेळेचं भान राखलं पाहिजे म्हणून थोडक्यामध्ये भावार्थ सांगतो आणि कीर्तन सेवेकरता समाप्ती देतो. आता थोडक्यामध्ये भक्ती कशा प्रकारे माणसाने करावी ह्या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर हे भजन कीर्तन कशासाठी ठेवलं जातं सांगा बरं तुम्ही. ह्याकांना ऐकून ह्याकांना सोडून देण्यासाठी का हे कशासाठी ठेवलं जातं हे सांगा तरी मला. अरे ह्यामधून काहीतरी थोडा बोध घेतला पाहिजेत आणि तसं आपल्या आचरणामध्ये आणून दाखवलं पाहिजेत. मी माझं उदाहरण सांगतो दुसऱ्याचं काय जाऊ द्या. मला देवानं असं काय भरपूर दिलं भरपूर दिलं. आता मला एकानं काय म्हटलं गुरुजी अमृतपुरात गुत्तीदारी केली इकडे 1 लाख रुपये महिन्याला पगार आहे पुन्हा दुकान आहे एवढे वाहनं आहेत 30-30 ट्रॅक्टर 2-2 जेसीबी फिरवता अमृतपूर संपूर्ण राज मिळवले भगवंताची कृपा. पण आता त्या संसारामध्ये माझं सुख लागत नाही म्हणून आता राहिलेलं जे आयुष्य आहे मी ठरवलंय मी या परमार्थामध्ये घालेन. वय संपून गेल्यानंतर काय उपयोग नाही. जोपर्यंत वय आहे अंगामध्ये ताकद आहे तोपर्यंतच परमार्थ करायचा असतो. म्हणून माझ्या गुरुनं सांगितलेलं आहे जिथं जिथं तुम्ही कीर्तनाला जाचाल तिथं एवढी द्या तेवढी द्या असं कधीच म्हणायचं नाही. जेवढं दिलं तेवढं घ्यायचं आणि तो परमार्थाचा पैसा दिलेला आहे ने ते माझ्या घरामध्ये नाही. माझ्या लेकरांना माझ्या बारक्या मुलांना म्हणलं पप्पा काय रे बाळा ते जे पैसे दिलेत का 5-5 हजार 7-7 हजार ते पैसे घरला आणायचं नाही बरं का. अरे बाळा 1 लाख बी दिले तरी 1 रुपया आणणार नाही हे माझे काय ही चिंतक आहेत की हेही चिंतक आहेत. आणि देवा उरलेला पैसा देवाच्या धर्मासाठी लावायचं कार्यासाठी लावायचं पण 1 रुपया देखील कारण भगवंतांना मला आता इतकं भरपूर दिलेलं आहे. पण आता ही एवढी सेवा मी परमार्थाची एवढ्या मनाभावातून मला म्हणले तुम्ही कुठे शिकला. मी माझ्या सासरवडीत. कुठे शिकला सासरवडीत. आणि एवढं जे बोलालो तुम्ही पहिल्याच कीर्तनामध्ये तुम्ही 2-2.5 तास बोललो गुरुजी त्या भगवंताची कृपा. अहो फक्त अभंग घेतला माझ्या गुरुना म्हणला आशीर्वाद दिला. आता गुरुजी तुम्हाला काहीच कम पडणार उगा उगा उभा टाका तुम्ही फक्त उभा टाका. ही नारदाच्या गादी ही जी नारदाची गादी नाही तर माझा साक्षात परमेश्वर आहे ज्यांना अंतकरण शुद्ध भाव जर ठेवला ना साक्षात तो दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. पण आपला शुद्धच भाव नाही ना आपलं आचरणच तसं नाही ना मग कसा पावल आपल्याला देव. आपण पळ पळालो किती पळालो पळून दमालो पण कशालाच काही लागना. अरे तुमची निष्ठाच नाही ना. देव म्हणतो माझ्या हातात कासरा आहे माझ्या हातात कासरा आहे तू किती पळतोस. तुला जर भगवंताचं तुम्हाला का संसार सोडून करा म्हणाला का. मी संसार सोडून करायचं नाही संसार करून आपल्याला परमार्थ करायचे आहेत. अहो कामामध्ये काम केलं पाहिजे आणि देवाचं नाव घेतलं पाहिजे तिथंच आपला परमेश्वर आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून झालेली शिवा मी इथंच आटोपत घेणार आहे फक्त 1 दृष्टांत देणार आहे आणि संपणार आहे. अहो का इथंच 11:30 वाजले अजून चाल राहिली. माझा भक्ती कशी करावी कुणासारखी करावी ते मी थोडक्यात आटोक्यात सांगणार आहे. माझा सावता माळी इतकी भक्ती श्रेष्ठ करत होता एवढी भक्ती तिच्या त्याच्या नसा नसामध्ये माझा भगवंत होता नसा नसामध्ये माझा भगवान. माझा सावता माळी म्हणायचा त्याच्यासोबतचे जे गावातले होते अरे सावता चल ना आपण पंढरीला जाऊ. अहो मला पंढरपूरला जायची गरज नाही माझा पांडुरंग ह्या मळामध्ये अस्तित्व आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी हा माझा भगवंत माझी आहे. हा हा कांद्यामध्ये आहे मुळामध्ये आहे माझ्या मिरचीमध्ये आहे माझ्या ऊसामध्ये आहे हा माझा भगवंत. मी जेव्हा जेव्हा हाक मारेल तेव्हा माझा भगवंत माझ्या हाकेला ओढून येतो. मग एक वेळेस नामदेवराय आणि ज्ञानेश्वर महाराज ह्या दोघांमध्ये चर्चा होती चर्चा. आपण पांडुरंग परमात्म्याचे श्रेष्ठ भक्त आहोत कुणाला गर्व आला नामदेवरायाला गर्व आला. तेव्हा नामदेवराय आपल्या पांडुरंग परमात्म्याला म्हणतात देवा सर्वात श्रेष्ठ संत
तुमचा कोणता जवळचा आहे? अरे नामदेवा, एवढा अहंकार येऊ नको। अजून एक माझा श्रेष्ठ भक्त आहे, त्या भक्तानं जर मला हाक मारल्याबरोबर मी त्याच्या जवळ उभा टाकतो। नाही नाही, मी तुमचा श्रेष्ठ भक्त आहे। मग तुम्ही सांगा कोणता श्रेष्ठ तुमचा भक्त आहे तर सांगा तर। तुम्ही वेळ आल्यावर सांगतो, वेळ आल्यावर तुला नामदेवराया तुला वेळ आल्यावर सांगतो। मग एक वेळेस माझा पांडुरंग परमात्मा त्या विठेवरचा निघून आला आणि माझा डायरेक्ट सावताच्या मळ्यामध्ये आला। तेव्हा ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवराया, माझा पांडुरंग कुठे गेला, माझा पांडुरंग कुठे गेला म्हणून शोध काढीत शोध काढीत शोध काढीत जंगला जंगलानं पांडुरंग परमात्मा काही दिसत नाही। पण एक वेळेस माझ्या पांडुरंग परमात्म्याचे पाऊल दिसले, तेव्हा ज्ञानेश्वर महाराजाला म्हणतात, अरे ज्ञानेश्वर हे बघ आपले मालक पांडुरंग परमात्मा ह्या दिशेने गेलेले, चल बरं आपण त्या दिशेने जाऊया आपण। मग माझे नामदेवराया आणि ज्ञानेश्वर माऊली त्या दिशेने जातात, तेव्हा माझा पांडुरंग परमात्मा सावत्याच्या जवळ गेलेला आहेत आणि सावत्याला म्हणतात, सावता मला माझ्या मागं दोन चाटे मागं लागलेले आहेत आणि मला तू काय कर, ह्या मळ्यामध्ये कुठेतरी मला जागा दे बरं। देवा तुम्ही ब्रह्मांडाचे नायक आहात, मालक आहात, आणि तुम्ही मला म्हणता की तुझ्या या मळ्यामध्ये मला जागा दे। देवा जागा तर मी तुम्हाला इथं देऊ शकत नाही, तुम्ही माझी परीक्षा घेता। तुम्ही माझी परीक्षा घेताना मला हे समजलेलं आहे, कारण भक्ताला काही जास्त सांगता येत नाही, सांगणं लागत नाही। तेव्हा माझा सावता तुम्हाला जागाच पाहिजेत ना, हा नासका कुचका देह कशासाठी आहे, हे तुमच्यासाठी तर आहे ना, म्हणून माझा सावता तुम्हाला जागाच पाहिजेत ना, तर जागा आहे देवा, देवा जागा आहे। तर माझा सावता काय करतो, जे आपण खुरपतो ना खुरपतो ना, तीक्ष्ण अशा प्रकारचं खुरप होतं आणि तो माझा सावता तो खुरप घेतो आणि असा पटकन त्या छातीमध्ये तो खुरप खुसवतो आणि टार कुण्या तो छाती फाडतो। आणि देवा या तुमच्यासाठी मी आता माझ्या हृदयामध्ये तुम्हाला जागा करून दिलेली आहे, आता तुम्ही माझ्या हृदयामध्ये या। त्यावेळेस नामदेवराया आणि संत ज्ञानेश्वर महाराज त्या सावत्याजवळ येतात, तेव्हा माझा सावता भजन करत होता, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल विठ्ठल माझा 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 माझे सावता महाराज भजन करत होते। त्यावेळेस नामदेवराया आणि संत ज्ञानेश्वर महाराज आले आणि सावत्याला म्हणाले, अरे सावता माझा पांडुरंग परमात्मा तुला दिसला का रे? तेव्हा म्हणतात सावता म्हणतात, नाही बाबा दिसला नाही दिसला, मी पाहिला नाही। तेव्हा मधून हृदयामधून
आवाज येतो, अरे नामदेवा, अरे ज्ञानेश्वरा, मी सावताच्या हृदयामध्ये बसलो आहे. म्हटल्या बरोबर, देवा खरंच आमचं चुकलं रे, आम्ही शरण आलो, आम्ही शरण आलो देवा, सावत्या एवढी आम्हाला खरंच भक्ती कळाली नाही, आम्ही माझच खरं मीच बडा असा म्हणत गेलो, आता चुकलं देवा म्हणून सावत्याचे पाय धरले. कोण? नामदेवाने, संत ज्ञानेश्वर महाराजाने. म्हणून ह्या आयुष्यामध्ये अभिमान गर्व कोणी करायचा नाही. म्हणून आतापर्यंतची केलेली सेवा इथेच संपतो, कारण वेळ वेळेचं भान राखून मी इथं सेवा समाप्ती करतो. ही झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या पायावर सेवा समर्पित करतो, आणि काही चुकलं असेल तुमचं लेकरू म्हणून मला माफ करा. ज्ञानेश्वर जय सात्विक
याचा हरी वाटे देवा वाटे देवा कोळी कन्या पुत्रा कोळे कन्या पुत्र मोती जैसा कोळे कन्या पुत्र मोती जैसा मोती जय विठ्ठला